अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अत्यंत या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे 2 तास जबाबदाब हा नोंदवल्यानंतर त्यांना अटक करून ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले. केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के कविता आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयामध्ये अर्ज देखील दाखल केला. ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी केजरीवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये परिसरात आता उतरले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे आणि अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, ते तुरुंगातून सरकार चालवतील अशी चर्चा देखील आता सुरू आहे. अत्यंत या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.